मित्रांनो, माझ्या माधव कानकुल युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरीच लागली असं म्हणावं लागेल, कारण सातव्या वेतन आयोगासोबत आता वाहन भत्ताही वाढणार आहे. चला आताच नुकतीच हाती लागलेली बातमी आहे, काय आहे बातमी पाहूयात. बातमी सुरू करण्यापर्यंत मित्रो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. पहा मित्रो, मुंबईची बातमी आहे. 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता 9% महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सध्या 9% महागाई भत्ता फेब्रुवारीच्या वेतनापासून सुधारित वेतनामध्ये मिळणार आहे आणि त्याची थकबाकीही दिली जाणार आहे. केंद्राप्रमाणे वाहतूक भत्त्याच्या निर्णयाची प्रतीक्षा आता आहे, त्याबाबतचा आदेशही लवकरच निघणार आहे. वेतन आयोगाच्या मूळ अधिसूचनेबरोबरच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, अनुसूचित प्रगती योजना व वाहतूक भत्त्याचे स्वतंत्र आदेश निघणे अपेक्षित आहे. त्यानुसार सुधारित महागाई भत्ताचा आदेश निघाला, म्हणजे काल आपण जे महागाई भत्ता वाढला त्याचा आपण पाहिलं. 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करताना त्याआधीचा 119% महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट केलेला आहे आणि आता केंद्र शासनाप्रमाणे वरून 9% महागाई भत्ता केलेला आहे. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी व सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता आणि अनुसूचित प्रगती योजना 4,500 रुपये ग्रेड वेतनाची मर्यादा काढून टाकणे या महत्वाच्या मागण्या अजून प्रलंबित आहेत, त्याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा करणे चालू आहे. अशा प्रकारची बातमी होती मित्र हो. ही बातमी जर आपणास आवडली तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा. परत भेटूयात नवीन बातमीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.